नमस्कार, आज आपण आलेलो आहे दुर्गाडी हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो कल्याणमध्ये। आता आपण पाहू शकतो माझ्या मागे दिसत आहे दुर्गाडी हा किल्ला, चढायला 5 मिनिटं पुरेसे आहे। ते पाहू शकतो तिथं खाली कमान आहे आणि इथं वर आले उल्हास। खाडी किनारी कल्याण बंदर व शहर वसलेले आहे। कल्याण स्थानकात उतरून बसने अथवा खाजगी वाहनाने 15 मिनिटात दुर्गाडी किल्ल्यावर जाता येते। खाडीकडून कल्याण शहरात शिरताना शहराच्या प्रवेशद्वारावरच शिवकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेला दुर्गाडी किल्ला खाडी किनारी लहानशा टेकडीवर उभा आहे। किल्ल्याकडे जाताना अलीकडील चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे। किल्ल्याच्या प्रवेशद्वारामार्गावर सध्या कमान उभारलेली आहे। गडाचे प्रवेशद्वार नष्ट झालेले असून त्याला लागून असलेले बुरुज मात्र शिल्लक आहेत। या बुरुजात नव्याने स्थापन केलेली गणेशाची लहानशी संगमरवरी मूर्ती असून हा दरवाजा गणेश दरवाजा म्हणून ओळखला जातो। गणेश दरवाज्याच्या डाव्या बाजूने जाणारी वाट टिहाळणी बुरुजाकडे जाते, तर उजव्या बाजूची वाट दुर्गादेवी मंदिरात जाते। टिहाळणी बुरुजाकडून गडाच्या मागील भागात जाता येत नाही। दुर्गादेवजी मंदिर लहानशे असून त्याचा जीर्णोद्धार पेशवे काळात कल्याणचे सुभेदार रामजी महादेव बिवलकर यांनी केला। मंदिरात देवीची 3 फूट उंचीची मूर्ती आहे। मंदिराचा गाभारा छोटासा आहे। दुर्गाडी किल्ला व परिसर पाहण्यास अर्धा तास पुरेसा आहे। सातवन काळात कल्याण मंदिर म्हणून प्रसिद्ध होते। मध्यपूर्व आशिया खंडात रोमपर्यंत चालणाऱ्या व्यापाराचे केंद्र कल्याण हे होते। कल्याण बंदरात येणारे सामान तेथून नाणेघाट मार्गे जुन्नर तसेच पैठणकडे रवाना होत असे। अहमदनगरच्या निजामशाहीच्या अस्तानंतर हा भाग विजापूरच्या ताब्यात आला। दुर्गाडी किल्ल्याच्या आश्रयाने मराठ्यांच्या आरमाराची मुहूर्त मेढ रोवली। किल्ल्याबरोबर शिवरायांनी आरमारी गोदी बांधून लढाऊ जहाजाची निर्मिती केली। या कामाकरिता दुप्पट मोबाईल देऊन पोर्तुगीजांचे सहाय्य घेण्यात आले। गलबते बांधण्यासाठी 340 कामगार इथे काम करत होते। महाराजांच्या या आरमाराची दखल फ्रेंच आरमाराने घेतली व डोंगरातील राजा आता समुद्रात उतरतोय तेव्हा तुमचे बस्तान कुठे ठेवायचे ते तुम्हीच ठरवा, अशा आशयाचे पत्र वसईतील पोर्तुगीजांना लिहिले। त्यामुळे येथील कारागीर एका रात्रीत काम अर्धव टाकून पळून गेले व उर्वरित काम स्थानिक कामगारांनी पूर्ण केले। 1728 पोर्तुगीजांनी दुर्गाडी किल्ल्यावर हल्ला केला, पण पेशव्यांचेच किल्लेदार शंकरजी केशव गंगाजी नाईक व त्यांच्या साथीदारांनी हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला। मराठा आरमाराचा मुहूर्त करणारा अनेक लढायांचा व रोमशक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला एकदा तरी पाहावा। किल्ला छोटेखाने आहे पण खूप सुंदर आहे। 15-20 मिनिटात किल्ला पूर्ण पाहून होतो। कसा वाटला हा व्हिडिओ? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल। तोपर्यंत बाय बाय।